हा झाला राजकीय आरोपांचा प्रश्न, पण इंटरनली तुम्हाला हे अकॉमोडेट करताना किती अवघड होतं? जागा वाटपाचा प्रश्न आम्ही बघतोय, आज शेवटचं जागावाटप फायनली ठरलेलं आहे की आता महायुतीचं जागावाटप ठरलंय, हा वेळ लागला म्हणजे काही काही उमेदवारांना आता 17-18 दिवस मिळणार आहेत प्रचाराला, म्हणजे एका विधानसभेत जेमतेम 3 दिवस देता येणार आहे, तर ह्या गोष्टी डिले होणं, याच्यात एक वेगळा मेसेज येत होता की ठरत नाहीये किंवा अंडरस्टँडिंग नाहीये किंवा समन्वयाचा अभाव आहे. 48 पैकी 42 जागा आम्ही एका झटक्यात ठरवल्या. हो, भाजपच्या ठरल्या, पण मित्रपक्षाच्या मित्रपक्षांच्या ठरल्या होत्या. बर, त्यांनी घोषणेला वेळ लावला असेल, पण 48 पैकी 42 जागा या ठरल्या होत्या. 6 जागा ओव्हरलॅपिंगमुळे, म्हणजे ही ठरली नाही म्हणून ही अडली, अशा अडल्या होत्या. पण मग आता नाशिकच्या जागेला शेवटपर्यंत, म्हणजे दुसरा एक अँगल की आपल्याही पक्षात, म्हणजे दोन पक्षांमध्ये, म्हणजे कल्याणमध्ये मधल्या काळात बघितलं की थोडं फ्रिक्शन दिसायचं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि श्रीकांत शिंदेमध्ये, किंवा नाशिकमध्ये शेवटपर्यंत भुजबळ आग्रही होते, आणि भुजबळांबद्दल मला अजून खरं तर वेगळं विचारायचं आहे, पण ठाण्याची जागा नक्की ठरत नव्हती शेवटपर्यंत, तिथेही भाजपचा आग्रह होता, कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की जागा आपल्याकडे असं, एकेकाळी भाजपचा हे होता, हाही त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर होता. पहिली गोष्ट तर टू बी ॲब्सोल्युटली फेअर, भुजबळ साहेब कधीच आग्रही नव्हते, कधीच नाही. स्ट्रॅटेजिकली एक आमचं मत होतं की भुजबळ साहेबांना उभं केलं पाहिजे, पण अशी अमित शहांची इच्छा होती असं ते म्हणतात. नाही नाही, अमित शहांच्या इच्छेपेक्षा एक ओव्हरऑल जी चर्चा झाली होती, सगळेच होतो आम्ही ओव्हरऑल चर्चेमध्ये, एक जो एक महाराष्ट्राचा सगळा सामाजिक चेहरा आहे तो आपण नीट तयार केला पाहिजे, आणि त्या दृष्टीने भुजबळ साहेबांना देखील आपण उभं केलं पाहिजे, असं एका सगळ्यांचं मत होतं.